नमस्कार मित्रांनो, चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आता मी तुम्हाला जी कथा वाचून दाखवणार आहे ती कथा आहे सुभाष सुंठणकर सरांची। सुभाष सुंठणकर सरांच्या जवळजवळ 80 कथा मी आपल्या चॅनलवर वाचल्या आहेत। तुम्ही त्या सर्व कथांचा आनंद घ्याल याची मला खात्री आहे। आज मी तुम्हाला जी कथा वाचून दाखवणार आहे त्या कथेचं नाव आहे डायरी भरण्याचा दिवस। आणि ही मी कथा घेतली आहे सुभाष सुंठणकरांच्या रात्रपाळीचे रहस्य ह्या कथासंग्रहातनं। या कथासंग्रहातल्या कथा वाचण्याची मला परवानगी दिली त्याबद्दल सुभाष सुंठणकर सरांचे मी मनापासून आभार मानतो। आणि रसिक हो, तुम्हालाही एक नम्र विनंती करतो की चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून टाका। शेजारी बेल आयकन आहे, घंटीचं चिन्ह आहे, ते प्रेस करा। 3 पर्याय समोर येतील, त्यातला ऑल हा पर्याय निवडा। म्हणजे काय होईल, मी त्या चॅनलवर कथा अपलोड केली की ताबडतोब तुम्हाला त्या कथेचं नोटिफिकेशन मिळेल तुमच्या हातातल्या तुमच्या मोबाईलवर, आणि तुम्हाला त्या कथेचा मनमुराद आनंद घेता येईल, आस्वाद घेता येईल। चला सुरू करूयात आजची कथा, सुभाष सुंठणकर लिखित डायरी भरण्याचा दिवस। जानेवारी महिना, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे महाविद्यालयात ती बातमी आली आणि अचानक खळबळच उडाली। बातमी मंगळवारी आली आणि बातमी समजताच प्राचार्यांनी सर्व प्राध्यापकांना फरमान काढलं की उद्या बुधवारी कॉलेज शिक्षणाधिकारी सकाळी 11 वाजता कॉलेजला भेट देणार आहेत। ते सर्व प्राध्यापकांच्या डायऱ्या चेक करणार आहेत। सर्व प्राध्यापकांनी संपूर्ण भरलेल्या डायऱ्या आजच तयार ठेवाव्यात। शिक्षणाधिकारी कडक होते, त्यांचा सगळ्या परिसरात दरारा होता, ते आधी कळवून येत असत, काय पाहणी करणार तेही कळवत असत आणि मग पाहणी करत असत। त्यामुळे ते येणार हे समजल्यावर कॉलेजात एकच खळबळ माजली। बऱ्याच जणांनी डायऱ्या भरलेल्या होत्या, म्हणजे अत्यंत व्यवस्थित भरलेल्या होत्या, ते मुळीच डगमगले नाहीत। पण ज्यांनी अर्धवट भरल्या होत्या किंवा थातुरमातुर पद्धतीनं भरल्या होत्या त्यांची मात्र पाचावर धारण बसली। डायरी भरणं तसं सोपं काम नव्हतं। प्रत्येक प्राध्यापकाला एक मोठी डायरी देण्यात आली होती। त्या डायरीत रोज केलेल्या कामाची रोज नोंद करणं गरजेचं होतं। तारीख, वेळ, वर्गात काय शिकवलं याची सविस्तर नोंद, वर्गातल्या हजर मुलांची संख्या, गैरहजर मुलांची संख्या आदी तपशील रोजच्या रोज भरणं आवश्यक होतं। काही प्राध्यापक रोज डायरी भरत नसतच, कधी 4-5 दिवसांनी तर कधी 10-12 दिवसानंतर एकदम डायरी भरायची, अशी त्यांची पद्धत। त्यामुळे काही नोंदी ते अंदाजपंचे करत असत। नांदेडकरांची तारांबळ उडाली। प्राचार्य सहसा आधे मध्ये डायऱ्या चेक करत नाहीत हे माहीत असल्यामुळे नांदेडकरांनी आपली डायरी घरीच ठेवली होती, ती डायरी घरीच भरत असत। आणि त्यांनी ऑक्टोबर महिन्यापर्यंतच डायरी भरली होती। नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्यांची डायरी लिहायची राहिली होती। ते इकॉनॉमिक शिकवत असत। आता घरी जाऊन पटकन डायरी आणणं आणि भरणं भाग होत। त्यांचं घर होतं 12 किलोमीटरवर ससेवाडी या गावामध्ये। आता गावाहून ते कधी बसणं तर कधी स्कूटर नाही येत। आज ते नेमके बसने आले होते। स्कूटर असती तर घरी जाऊन डायरी आणायला निदान 1.5 तास लागला असता, बसनं आता जास्त वेळ लागणार। आधीच बस एकेका तासानंतर असे, बसला ससेवाडीला पोचायला 1.5 तास, तिथून घरी चालत जाऊन डायरी आणणे, परत स्टँडवर येणे, बससाठी थांबणे, मग ससेवाडी ते शहर, शेवटी बस स्टँड ते कॉलेज, आणि मग भरा डायरी लिहिणं, सगळं कठीण काम झालेलं होतं। कोणाची तरी स्कूटर घेऊन जायचं असं नांदेडकरांनी ठरवलं। कन्नमवारांची स्कूटर मागायची तर कन्नमवारांशी त्यांचं होतं वगैरे, दोघांमध्ये सिनियर कोण, हा दोघात वर्षानुवर्षाचा वाद। मालवणकरांची स्कूटर मागायची तर ती स्कूटर मोडकी, हॉर्न सोडून त्या स्कूटरचे सगळे भाग खडा वाजत होते। शेवटी सपकाळ सरांची स्कूटर न्यायची असं त्यांनी ठरवलं। सपकाळकडे त्यांनी स्कूटर मागितली तर सपकाळ म्हणाले, घेऊन जा की हो, सचेवाडी, कासावाडी, मुंबसवाडी, कोल्हेवाडी, शिक्षणाधिकारी येणार म्हणजे 3 तिक्कट महाविकट काम बघा, स्कूटर घेऊन जा, तू ये पडते संध्याकाळी मला ते चिरमुरे शेव खारी बंदी कोरडी भेळ दिलं पाहिजे बघा ते गाडीवरच। अट मान्य केली, स्कूटरची चावी घेऊन नांदेडकर निघणार तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की आज 1 वाजता आपला इकॉनॉमिक्सचा क्लास सेकंड इयरच्या वर्गावर आहे। नांदेडकरांना क्लास घ्यायचा नव्हताच, त्यांनी हळूच
हनुमंत नावाच्या पिऊनला बोलवलं आणि त्याला सांगितलं आज 1 वाजता सेकंड इयरच्या वर्गावर जायचं. हळूच मुलांना सांगायचं आज क्लास नाही. गुपचूप सांगायचं बरं का, त्या हरामखोर कन्नम वारला काढता कामा नाही. या हनुमंताला अधूनमधून नांदेडकर सर रगडा पॅटीस देत असल्यामुळे तो त्यांची कामं बिनबोळपाट करायचा. आता नांदेडकर बाहेर पडणार तेवढ्यात औरादकर कुलकर्णी समोर प्रगट झाले. नांदेडकर डायरी आणायला चालले आहेत हे त्यांनी ओळखलं होतं. ते म्हणाले, नांदेडकर उन्हाचं कशाला जातो एवढ्याला, ते सुद्धा डायरी आणायला, काय 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 जायची गरज नाही ग बसा तुम्ही. मला वाटतं उद्या बहुतेक शिक्षणाधिकारी येणार नाहीच आहे. प्राचार्यांनी त्यांच्या नावाखाली सर्वांच्या डायऱ्या भरून घ्यायचं कुटील कारस्थान रचलेलं दिसतंय. प्राचार्य स्वतः लेचा पेचा आहे, वरिष्ठांचा धाक दाखवतो आणि कामं करून घेतो. काही ससेवाडीला जात बसू नका तुम्ही. नांदेडकर या औरादकर कुलकर्ण्यांना चांगलेच ओळखत होते. औरादकर कुलकर्ण्यांनी स्वतःची डायरी आजपर्यंत पूर्णपणे भरलेली असणार आणि इतरांना डायरी न भरायला प्रोत्साहन देऊन ते इतरांना तोंडघशी पाडणार हे नांदेडकरांनी ओळखलं. ते औरादकर कुलकर्णींना न जुमानता ससेवाडीकडे रवाना झाले. पटकन जाऊन डायरी घेऊन यायची म्हणून नांदेडकर निघाले तर वाटेत पेट्रोलच संपलं. स्कूटर मधलं रिझर्व्हचं सुद्धा पेट्रोल संपलं. सपकाळ नेहमी 1 लिटर पेट्रोल गाडीत भरत असत, त्यामुळे पेट्रोल आधीमध्ये संपल्यामुळे त्यांना सुद्धा पेट्रोल पंपापर्यंत गाडी ढकलत न्यावी लागे. कधी कधी त्यामुळे ते कॉलेजात उशिरा पोहोचत आणि प्राचार्यांकडनं ओरडून घेत. आता नांदेडकरांनी स्कूटर पेट्रोल पंपापर्यंत म्हणजे जवळजवळ 1/2 किलोमीटर ढकलत नेले. पेट्रोल भरलं, ससेवाडीला गेले. त्यांना बघताच त्यांची 3-4 गिराईक गोळा झाली. नांदेडकर ससेवाडीत फावल्या वेळामध्ये चारा गवत आणि कीटकनाशक विकत असत. आज डायरी भरायची असल्यामुळे त्यांनी गिराईकांना संध्याकाळी या म्हणून कटवलं आणि डायरी घेऊन ते लगबगीनं कॉलेजकडे परतले. भरा 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 डायरी लिहिण्यात गुंतून गेले. डायरी लिहायची राघवन यांची पद्धत निराळी होती. ते डायरी लिहायला खुर्चीवर न बसता स्टूलावर मांडी घालून बसायचे. शर्टाचं वरचं बटण ते कधीच लावत नसत. मान आणि गळा ते रुमाल बांधून झाकत. त्यांच्या तोंडात सदोदित मसाला पान, त्यामुळे त्यांचं तोंड लाल लाल असायचं. केस भरपूर असूनही जन्मात त्यांनी कधी कांगवा विकत घेतलेला नसावा, त्यामुळे गोडबोले सरांनी त्यांचं नाव मवाली राघवन असं ठेवलेलं होतं. ते रोज डायरी न लिहिता कामगारांच्या साप्ताहिक पगाराप्रमाणे फक्त शनिवारी संध्याकाळी डायरी लिहित. डायरी सविस्तर लिहिली पाहिजे हा नियम धुडकावून ते शॉर्ट फॉर्म वापरत. ऑक्सिजन न लिहिता O2, नायट्रोजन न लिहिता N2, थिअरी ऑफ डायल्यूट सोल्युशन न लिहिता फक्त D सोल्युशन, सॉलिड स्टेट न लिहिता फक्त SS, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलिमेंट्स न लिहिता फक्त PCOE असं लिहित असत. त्यामुळे त्यांची डायरी इतर कोणी वाचली तर त्यांना समजत नसे, ती फक्त राघवनलाच समजत असे. गोडबोले सरांनी त्या शब्दांना टेलिग्राफिक लँग्वेज असं नाव दिलेलं होतं. शिक्षणाधिकाऱ्याला सगळ्यांच्या डायऱ्या दाखवत बसायचं नाही असं त्यांचं मत. ते गिव मनी डोंट शो डायरी अँड डायरी असंच नेहमी म्हणायचे. चिरीमिरी देऊन प्रकरण मिटवण्याकडे त्यांचा कायमचा कल. केव्हाही पगारवाढ जाहीर झाली की गिव्ह मनी मी डिफरन्स ब्रिंग आय अर्ली इन अर्ली असं काहीतरी म्हणायचे. सर्वांकडनं पैसे गोळा करायचे आणि वरिष्ठ कार्यालयात जाऊन पगारवाढीच्या डिफरन्सचे चेक घेऊन यायचे. आता सुद्धा गाई गाई डायऱ्या लिहित न बसता शिक्षणाधिकाऱ्याला चिरीमिरी देऊन संकटातून बाहेर पडू असं त्यांचं मत. ते त्यांनी अनेकांना सांगितलं, पण गलेलठ्ठ पगार मिळवणाऱ्या प्राध्यापकांमध्ये 50% प्राध्यापक काटकसरी तर 20% प्राध्यापक चिक्कू होते. त्यांनी राघवनचा भेद उधळून लावला, पैसे काय झाडा लागतात का? आय विल नॉट गिव्ह अ सिंगल रुपये, करप्शन इज ऑलवेज बॅड. आधी ही लोक डायऱ्या भरण्यात कामचुकारपणा करणार आणि आपल्या अंगलट येतोय म्हटल्यावर हा हलकटपणा करणार का? आम्ही सज्जन लोकांनी आमच्या डायऱ्या आधी भरल्यात, तुमची पाप झाकण्यासाठी आम्ही का म्हणून पैसे द्यायचे? इतरांनी पाहिजे तर पैसे द्यावेत, माझ्याकडे नाही आहेत पैसे. मी नाही हा पाहिजे येणार, आधी साळकी कुंकाचा खर्च खूप झालाय काल, असे कधी पैसे वाटत सुटतात का? अशी सर्वत्र मुक्ता फळं उधळण्यात आली. इकडे
प्राध्यापक आवरातकर कुलकर्णींनी प्राध्यापिका वाळिंबे यांना त्यांच्या केबिन मध्ये जाऊन गाठलं. ते म्हणाले, काय म्हणतो वाळिंबे मॅडम, मॅगझिनची तयारी सुरू आहे वाटतं. अहो हे प्रिन्सिपल साहेबांनी डायरीचं काय खुळ काढलं मध्ये? माझी तर अहो जवळजवळ सगळी डायरी भरायची हो. प्राध्यापिका वाळिंबेंनी जुलै महिन्यात फक्त एक आठवडा डायरी लिहिली होती, त्यामुळे त्यात हिंदीच्या फक्त 3 कविता आणि 2 धडे यांचीच नोंद होती. पुढचे 22 धडे 50 कवितांची नोंद करायची राहिली होती. हो आता काय तुम्ही डायरी भरत बसणार का काय? मूर्खपणा करणार तुम्ही? औरतकर कुलकर्णी हसले. मी कशाला डायरी भरू? म्हणजे हे बघा, मी स्पष्ट सांगते, कोणत्याही प्राध्यापकांना डायरी भरू नये असं माझं स्पष्ट मत आहे भाई. काय काय म्हणताय काय तुम्ही? अहो डायरी भरायला लावणं हा प्राध्यापक जमातीवरचा अविश्वास झाला. जमात हा शब्द उचित आहे का नाही ह्याबाबत वाद होऊ शकेल. प्राध्यापक वर्ग म्हणा, प्राध्यापक समुदाय म्हणा, प्राध्यापक जात म्हणा, पण अविश्वास आहे हे नक्की. अविश्वास? पण डायरी भरायला लावणं हा प्राध्यापकांवरचा अविश्वास झाला. सगळे प्राध्यापक मनापासून काम करत असतात, आपापलं काम व्यवस्थित करत असतात, मग ते लिहून आणि कशाला दाखवायला पाहिजे? आम्ही काम करतो ही बघा असं म्हणून डायरीत लिहून ती काम काय जाहिरातबाजी करायची का त्या कामांची? करेक्ट, अगदी बरोबर आहे, योग्य आहे, करेक्ट आहे. मी तरी डायरी लिहिणार नाही भाई. नाही लिहू नका तुम्ही, लिहूच नका तुम्ही. मग आणि तुम्ही सुद्धा लिहू नका. मी कशाला लिहू? असं जरी औरतकर कुलकर्णींनी म्हटलं तरी त्यांनी डायरी आधीच लिहिलेली होती. ते दररोज इतरांना नकळत डायरी भरून ठेवत असत. नाही गुळमुळीतपणे सांगून उपयोग नाही, हो स्पष्टपणे सांगा. गुळमुळीतपणे काय गुळमुळीतपणे? मी स्पष्टपणे सांगणार आहे, निक्षून सांगणार आहे, प्राध्यापकांना डायरी लिहायला लावणं हा प्राध्यापकांवरचा अन्याय आहे. जास्त पगार देतो म्हणजे काय वाटेल ती कामं करायला लावतात काय? जास्त कुठे पगार आहे, नवीन स्केल अजून लागू व्हायचंय. शिक्षण अधिकाऱ्यांनी जास्त आवाज केला ना मी सरळ भांडणार त्याच्याशी, सरळ त्याला फैलावर घेतो का नाही ते बघा. सोडूच नका तुम्ही. शिक्षणाधिकाऱ्यांचं आणि खर तर वाळिंबेबाईचं भांडण व्हावं आणि ह्याचा परिणाम होऊन वाळिंबेबाईंना प्राचार्यांकडनं मेमो मिळावा आणि शिक्षणाधिकाऱ्यांकडनं लेखी तंबी मिळावी हा हेतू मनात बाळगून औरातकर कुलकर्णी बाईंना उत्तेजन देत होते. सोडणार नाहीच मी त्यांना, सोडणार नाहीच मुळी. मी काय म्हणतो, प्राचार्यांनी तरी डायऱ्या भरण्याबाबत इतक्या उशिरा का कळवायचं बरं आम्हाला? नाही त्यांना आजच फोन आला ना. अहो प्राचार्यांना 4 दिवसापूर्वी फोन आलाय. शिक्षणाधिकारी बुधवारी डायरे चेक करणार हे त्यांना 4 दिवसापूर्वी समजलंय. औरतकर कुलकर्णींनी थापच ठोकली. असं मग प्राचार्यांना पण जाब विचारला पाहिजे. आधी 4 दिवस समजलं असतं तर सगळ्यांनी शांतपणे व्यवस्थित डायऱ्या भरल्या असते की नाही? शांत मनानं कामं जशी नीटनेटकी होतात तशी गडबडीत नाही हो. आता सगळेजण शॉर्टकट मारत वाटतील तशा डायऱ्या भरत बसलेले असणार. मी सरळ प्राध्यापकांना जाब विचारणार आहे. सरळ शिक्षणाधिकाऱ्याच्या पुढे जाब विचारते का नाही बघा प्राचार्यांना सुद्धा. तुम्ही एकदा मनावर घेतलं की सोडत नाही बरं का भाई? एवढं बोलून औरतकर कुलकर्णी तिथनं बाहेर पडले. इकडे जे प्राचार्यांनी सगळा स्टाफ डायऱ्या भरतोय का नाही ते बघा, नाहीतर त्यांना लवकर डायऱ्या लिहायला सांगा असा निरोप सर्व विषयांच्या विभाग प्रमुखांना पाठवला. मग बरेचसे प्राध्यापक सुसाट वेगानं शॉर्टकट मारत डायऱ्या भरायला लागले. शोधा म्हणजे सापडेल हे तत्व प्राध्यापक अगरवाल यांना नेहमी लागू पडायचं. कॉलेजात त्यांना शोधल्याशिवाय ते स्वतः कधीच सापडत नसत. गणिताचे अगरवाल नेहमी कॉलेजच्या बाहेर जात, कधी सिगरेट आणायला, कधी जेवायला, कधी लाल रिफिल आणायला, तर कधी झेरॉक्ससाठी, कधी बँकेत जायचे तर कधी फोनचं बिल भरायला जायचे. पण आज त्यांना शोधायचा प्रश्न नव्हता. ते हैदराबादला जाऊन बसले होते. ते मूळचे अकोल्याचे. त्यांचे सगळे नातलग वर्धा, चंद्रपूर, खामगाव, गडचिरोली, धानोरा, कोठारी, हैदराबाद, सिकंदराबाद या भागात राहत असत. त्यामुळे लग्न समारंभ, सण उत्सव यासाठी नेहमी ते चंद्रपूर, हैदराबादला जात असत. ते आत्ता हैदराबादला गेलेले होते आणि त्यांची डायरी त्यांच्या कपाटात होती. त्यांचं कपाट दुसऱ्या चावीनं उघडा, डायरी बाहेर काढा या विभाग प्रमुखाच्या आदेशानुसार त्यांचं कपाट उघडण्यात आलं. कपाटात अत्यंत बेशिस्त पद्धतीनं ठेवलेल्या अनेक वस्तू होत्या. कागदपत्र, नोट्स, पत्त्याचा कॅट, लायब्ररीची 1-2 पुस्तकं, 7-8 खडू, काही रंगीत खडू, एक जिमखाना कमिटीची फाईल, 3-4 तपासलेले जुने पेपर, या सगळ्या पसाऱ्यातनं
थोडीफार चुरमडलेली डायरी शेवटी सापडली. डायरी भरली आहे का बघा? विभाग प्रमुखांनी आदेश दिला. अर्धवट भरली आहे. नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी की भरायची राहिली आहे. डायरी न भरता हैदराबादला कसे काय जाऊन बसतात काय कळत नाही. आता आपण काय करणार ना त्याला? ताबडतोब हैदराबादहून बोलून घ्या त्यांना. कामाची पर्वा नाही म्हणजे काय? डायरी न भरता जातात म्हणजे काय? बोलू का त्यांना हैदराबादहून? हैदराबादहून बोलू म्हटलं तरी उपयोग काय सांगा ना. कितीही लवकर म्हटलं तरी अगरवाल हैदराबादहून रात्रीच्या गाडीने निघणार. लवकर म्हटलं तरी उद्या सकाळी 10 वाजता इथे पोहोचणार. उद्या 11 वाजता म्हटलं तर शिक्षणाधिकारी येणार. तेवढ्यात काय त्यांची डायरी भरून होणार नाही. अगरवालांनी प्रॉब्लेम निर्माण केलाय. हे काम करा. काय करू? अगरवालाची डायरी तुम्ही दोघं तिघं लिहून टाका. दुसरं काय करणार नाही का आपण? आम्ही अगरवालांची डायरी भरायला दुसरं कोणी तयारच होईना. मला माझीच डायरी अजून भरायची आहे. ओ आय एम गोइंग टू बँक देन आय हॅव 3rd इयर लेक्चर. त्याची डायरी आम्ही का म्हणून भरायची? म्हणतो मी हा डायरी न लिहिता हैदराबादला जाऊन बसणार याची हमाली आम्ही का म्हणून करायची? बघा माझे 4 पेपर तपासून दे असे ह्याला म्हणाले तर हा गेला अकोलेला पळून. मी का त्याची डायरी भरायची? काय मला डायरी भरल्याचे पैसे देणार आहे का? मी प्राण गेला तरी त्याची डायरी भरणार नाही म्हणजे नाही. अशी कारण सगळे सांगायला लागले. त्यापेक्षा असं केलं तर तो 4 दिवस रजेवर आहे हे सत्य आपण शिक्षणाधिकाऱ्यांना सांगूया. त्याची डायरी भरली आहे ती कपाटात आहे. कपाटाची चावी त्याच्याकडे आहे असं सांगून टाकू. एकाने उपाय सुचवला. नाही पण प्रत्येक वेळी अगरवालाच का सवलत? तो काम चुकून जातो हैदराबादला. आम्हाला कधी कोणी सवलत नाही दे. असं जरी गोडबोले म्हणाले असले तरी त्यांच्या मुलीच्या लग्नात ते रजा न काढता कॉलेजच्या वेळात आमंत्रण पत्रिका वाटत फिरत होते. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि हे काय अगरवालची पहिली वेळ नाही बरं का? मागे गॅदरिंगच्या वेळी असंच झालं होतं. विजयी स्पर्धकांना वाटण्यासाठी म्हणून बक्षिसांचे 6 कप विकत आणले होते. ते आपल्या कपाटात ठेवून हा हैदराबादला जाऊन बसला. पुन्हा नवीन कप आणून गॅदरिंगमध्ये वाटायला लागले. ऑफिसात सगळा हिशोब दाखवेपर्यंत आमची पुरेमाड झाली. आता गॅदरिंग चुकवलं तर चालून राहिलं राव असं म्हणून हा गेला आपला हैदराबादला. तेवढ्यात एका प्राध्यापकाला अगरवाल यांच्या कपाटात त्यांची मागच्या वर्षीची डायरी मिळाली. त्यांनी ती विभाग प्रमुखाला दाखवत म्हटलं, हे बघा अगरवालाची डायरी गेल्या वर्षीची, ती डायरी सबमिट करायची का? विभाग प्रमुखांना आधी हा गैरप्रकार मान्य नव्हता. पण नंतर त्यांनी विचार केला. अगदीच डायरी सबमिट नाही केली तर आपल्यावर निष्काळजीपणाचा ठपका येणार. त्यापेक्षा सर्व डायऱ्यांच्या गठ्ठ्यात ही जुनी डायरी ठेवून द्यायची. शिक्षणाधिकाऱ्यांनी आत न बघता शेवटच्या पानावर भराभरा साया करून टाकल्या तर आपण सुटलोच की. चुकून शिक्षणाधिकाऱ्यांनी आतून उघडून जर डायऱ्या बघितल्या तर आपण समर्थन देऊ शकतो की अगरवाल सर चुकून यंदाची डायरी ठेवण्याऐवजी गेल्या वर्षीची डायरी ठेवून गेली वाटतं. आणि आता ते एका लग्नासाठी 4 दिवस हैदराबादला गेलेत, काय करणार आपण तरी? तेवढ्यात कांबळे सरांनी सुचवलं, मागल्या वर्षी त्यांच्या डायरीतल्या आपण तारखा बदलायची हो. तारखा म्हणजे वर्ष 2012 असेल ना तिथं 2013 करून सोडायचं. उगा टाकल्यात काळजी घेऊन कशाला जागायचं आपण तरी? नाही पण ना पण बिल म्हणू नका. तुम्ही तुमच्या टाकल्यातली काळजी काढून टाका. अहो पण मागच्या वर्षीची डायरी त्यांनी 1 जुलै पासून 31 मार्च पर्यंत भरली आहे. आत्ता जानेवारी सुरू आहे. 31 मार्च पर्यंतची डायरी जानेवारीतच भरून ठेवता का? असं शिक्षणाधिकारी म्हणेल, दमदाटी करेल, आपली फसवेगिरी उघडकीला येईल. त्यापेक्षा मागच्या वर्षीची डायरी जशीच्या तशी ठेवायची. ती गुपचूपपणे गठ्ठ्यात शक्यतो खाली ठेवायची. शालेय विद्यार्थी आपली वही गठ्ठ्यात ठेवतात ना त्याप्रमाणे. असं विभाग प्रमुखानं ठरवून टाकलं. इतर डिपार्टमेंटना याचा गाजावाजा न करता डायरी गुपचूपपणे ठेवायची हे सुद्धा फायनल झालं. प्राध्यापक सपकाळ हे अकाउंटन्सीचे सर. मुलांना जड वाटणारा अकाउंटन्सी हा विषय जास्तीत जास्त अवघड करणं हा सपकाळ सरांचा हात खाल्ला. डायरी भरायचं जाऊ दे. जुलैमध्ये ऑफिसातून त्यांनी डायरी घेतली सुद्धा नव्हती. आता लगबगीनं नवी डायरी घेण्यासाठी ऑफिसात गेले तेव्हा संबंधित क्लार्क चहा प्यायला कॅन्टीनमध्ये गेला होता. तो 1/2 तासाने परत आला. त्याच्याकडे सपकाळ सरांनी डायरी मागितली तेव्हा तो म्हणाला, तशी डायरी नाही देता येत. देता येत नाही म्हणजे? देता येत नाही म्हणजे काय? मी जुलैमध्ये घेतलेलं नाही ना. का घेतली नाही मग तुम्ही? ए तीन तिक्कट महाबिक्कट. आता जुलैमध्ये का घेतली नाही आत्ता कसं आठवणार? शनिवारचं सोंग, अमावस्येचं सोंग, 13 तारखेचं सोंग.
हे बघा तुम्हाला डायरी हवी असेल तर प्रिन्सिपॉल साहेबांची परवानगी घ्यायला लागेल. तर मग माझ प्रिन्सिपॉल सुतार, व्हाईस प्रिन्सिपॉल लोहार, चेअरमन शिंपी, सेक्रेटरी गवंडी, आता परवानगी बिरवानगी काय नको, घे तू देऊन टाक असं म्हणून सपकाळ सरांनी 10 काही नोटा काढल्या, केतनला हळूच दिल्या. त्यांनी मुकाट्याने डायरी काढून दिली, ती घेऊन सपकाळ डिपार्टमेंटला आले. त्यांना डायरी भरायचा फार आळस, नवीन डायरी आणली तरी आपल्या हातून ती भरून होणार नाही हे त्यांनी ओळखलं. आपली डायरी कोण भरून देईल हे ते बघायला लागले. जो तो आपापले वर्ग सोडून देऊन किंवा प्रॅक्टिकल पार्टनरवर ढकलून आपली डायरी भरण्यात गुंग. धुळेकर मात्र आपली डायरी पूर्ण भरलेली असल्यानं स्वस्थ बसून होते, अधूनमधून पेंगत होते. सपकाळांनी हळूच त्यांना बोलून व्हरांड्यात नेलं आणि म्हणाले, आडलं गाव कुणाचं तरी पाय धरी म्हणतात तसं झाले, गाढव गेलं मासणार, डिक्कर गेलं स्वर्गात. पण तुम्ही काम काय सांगो? कामच सांगायला तुम्हाला आणलं व्हरांड्यात. मोडका व्हरांडा तुटकी गॅलरी. काम म्हणजे काय? माझी डायरी भरून द्यायची, जुलैपासून आजपर्यंतची भरायची आहे. मी तयार आहे. लय बेस्ट झालं, बेस्ट झालं. लंगडा मागतो 2 डोळे, देव देतो 3 डोळे. मला काय देणार? म्हणजे नाही, डायरी भरल्याबद्दल मला काय देणार? चुरमुरे देतो, खारी मंदिर देतो. नाही मी नाही खात तसलं काही. तसं नाही हो, आमचं तोंड म्हणजे कसं गळक्या नळाचं पाणी आहे बघा. मग सपकाळ धुळेकर मध्ये डायरी भरण्याचा करार झाला. धुळेकरनं त्याची डायरी लगेच भरून द्यायची, त्या बदल्यात सपकाळनं त्यांना धुणी भांडी, फरशी धुणे ह्या कामासाठी मोलकरीण मिळवून द्यायची. शिवाय रात्री गार्डन पॅलेस हॉटेलमध्ये मॅकडोनल्ड चिकन बिर्याणीची पार्टी द्यायची. मग धुळेकर सरांनी सपकाळांची जुलैपासूनची डायरी भरा 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 भरून दिली सुद्धा. त्यासाठी त्यांनी राघवन स्टाईलचे बरेच शॉर्ट फॉर्म वापरले. रविवार बघून त्यांनी डायरी भरली, पण ते इतर सणांचे सुट्ट्यांचे दिवस कॅलेंडरात बघत बसलेच नाही. सुट्टीच्या दिवसाची डायरी सुद्धा त्यांनी लिहून टाकली. कुणी विचारलं तर सुट्टीच्या दिवशी ज्यादा क्लास घेतले असं सांगून टाका तुम्ही, ही सूचना त्यांनी सपकाळांना दिली. प्रत्येक दिवशीची हजर आणि गैरहजर मुलांची संख्या अंदाजपणचे भरून टाकली. सपकाळांची डायरी भरून तयार झाली. केळुस्कर बाई फिजिक्स शिकवत असत. त्यांनी कॉलेजात डायरी भरताना इतर प्राध्यापकांच्या गप्पांचा अडथळा होतो म्हणून डायरी घरी नेली होती. खरं तर प्राध्यापकांच्या गप्पांपैकी 80% गप्पा त्याच मारत असत, त्यामुळे इतर जणांनी त्यांना नॉनस्टॉप लाऊड स्पीकर असं नाव ठेवलेलं होतं. केळुस्कर बाईंनी डायरी घरी नेली होती आणि ती अर्धीच भरली होती. केळुस्कर बाईंना 5 मुलं होती, एकही मुलगी नव्हती. ती 5 मुलं म्हणजे देवाची देणगी असं त्या म्हणत. ती मुलं अर्थात दंगेखोर होती, उपदव्यापी होती. त्यांनी बाईंच्या डायरीची ड्रॉइंग वही करून टाकली होती. नंतरच्या कोऱ्या पानांवर मुलांनी चित्रं काढली होती. चंद्र, झाड, भगवा झेंडा, उगवता सूर्य, विविध चित्रांची गर्दी त्या डायरीत झालेली होती. अर्थात हे बाईंना माहीतच नव्हतं. त्यांनी भराभर घरी जाऊन जेव्हा डायरी बघितली तेव्हा कपाळावर हात मारून घेतला. शिवाय डायरीची 5-6 पानं फाटली होती तर 25-30 पानं वाकडे तिकडे दुमडलेली. ती डायरी शिक्षणाधिकाऱ्यांसमोर अजिबात सबमिट करण्याजोगी नव्हती, पण इतर प्राध्यापकांना सुद्धा दाखवण्यासारखी नव्हती. सगळे प्राध्यापक जन्मभर हसत आणि चेष्टा करत बसले असते. पावसाळ्यात त्या 3-4 दिवसातून एकदा संध्याकाळी डायरी भरत असत, पण ऑक्टोबर नंतर शारदोत्सव, नवरात्र, दिवाळी, हळदी कुंकू, नवस, दत्तजयंती, सहली, शिबिर ह्या सगळ्यामध्ये डायरी लिहायची राहून जायची. ती डायरी मुलांच्या हातात पडली याकडेही त्यांचं लक्ष नव्हतं. काय करावं हे काय त्यांना सुचेल. ऑफिसातून केतन कडून नवीन डायरी घ्यायची म्हटलं तर केतन आपला वैरी, तो डायरी देईल पण कॉलेजवर डांका पिटेल. दुसरा काहीतरी उपाय काढला पाहिजे. 2-3 दिवसांची आजपासून अचानक रजाच टाकली तर कॉलेजकडे फिरकायचंच नाही, कॉलेजातून आलेला फोन उचलायचाच नाही, तर सरळ जाऊबाईंच्या घरी जाऊन गुपचूप मुक्काम ठोकायचा. जाऊबाईंच्याने आपलं पटत नाही पण करणार काय ना, त्यांची रजा संपलेली असल्यानं ते सुद्धा शक्य नव्हतं. दुसरा उपाय करणं भाग होत. त्यांनी डोकं खाजवलं आणि उपाय सापडला. त्या डायरीतली जुलै महिन्याची पानं चांगली होती. त्यांनी 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत भरलेली पानं सुट्टी करून घेतली. पटापटा समोरच्या दुकानात जाऊन त्यांनी त्याच्या 6 झेरॉक्स प्रती मारल्या. 1 प्रत ऑगस्ट महिन्यासाठी वापरायची, जुलैच्या 7व्या महिन्याच्या जागी ऑगस्टचा 8वा महिना असा बदल करून टाकला. म्हणजे 5 जुलै 2013 या तारखेचे 5-7-2013 ऐवजी 5-8-2013 असं करून टाकलं. ऑगस्टची पानं तयार झाली.
सप्टेंबरसाठी दुसरी झेरॉक्स प्रत वापरली, तिथं साताचे 9 करून टाकले. ऑक्टोबरसाठी तिसरी, नोव्हेंबरसाठी चौथी, डिसेंबरसाठी पाचवी आणि जानेवारीसाठी सहावी प्रत तयार झाली सुद्धा. मग त्या बाइंडिंगच्या दुकानात गेल्या. घराजवळचा ओळखीचा बाइंडिंगवाला असल्यानं त्यांनी पट्टीशीने बाइंडिंग करून सुद्धा दिलं. कुणालाही संशय येणार नाही अशी डायरी पुन्हा तयार झाली सुद्धा. केळुस्करबाई पटकन कॉलेजात आल्या. डिपार्टमेंटच्या डायरींच्या गठ्ठ्यात घुसडून बाईंनी डायरी सबमिट सुद्धा केली. मंगळवारी संध्याकाळपर्यंत निरनिराळ्या डिपार्टमेंटच्या भरलेल्या डायरींचा मोठा गठ्ठा प्राध्यापकांच्या खोलीत जमा होत होता. बुधवारी शिक्षणाधिकाऱ्यांच्या तपासणीला तोंड देण्यासाठी डायऱ्यांचा गठ्ठा समर्थपणे उभा राहिलेला होता. मित्रांनो, कशी काय वाटली ही कथा? डायरी भरण्याचा दिवस. सुंठणकर सरांच्या ह्या कथा अशा हलक्या फुलफुलीत कथा असतात, तुम्हाला त्या नक्की आवडतील. जवळजवळ 80-82 कथा सुंठणकर सरांच्या आपल्या चॅनलवर आहेत, त्या कथांचाही तुम्ही आनंद घ्या, आस्वाद घ्या. चला मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन कथेसह पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार.